जे गेले गद्दार झाले त्यांचा काय, गद्दारांना माफी नाही हे बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विषयच नाही। ही पक्षाच्या आणि महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही। 20 वर्षापासून ही सीट शिवसेना पक्षाकडे जिंकून येते, पारंपरिक आमची ही सीट आहे आणि शिवसेना ही सीट लढेल असा आम्हाला विश्वास आहे। आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला असं सांगितलं आहे। प्रत्येक सीटवर प्रत्येकाचा दावा आहे, पण जे फायनल होईल वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला शिवसैनिकांना मान्य राहील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या रामटेक इथे पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय शिबिर आयोजित केलेलं आहे। आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रकाशवाद समन्वयक यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या सक्सेस करण्यासाठी आम्ही आज सर्व आमचे गोडबोले आहेत, आमचे शिल्पाताई आहे, आपले उमेरियाजी आहे, सर्व पदाधिकारी आज पत्र परिषदेला उपस्थित आहेत। मित्रांनो, ह्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या नागपूरचे चंद्रकांत वानखेडे जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, चिंतक आहेत आणि विद्वान आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयावर ते मार्गदर्शन करतील। सहकार क्षेत्रातून आमचे तंत्र आणि त्या माध्यमातून सहकार चळवळीतून कसं शिवसेना उभं करता येईल, शिवसेना कशी मजबूत करतील असे खोपडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार। प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कशी आहे, का शिवसेनेची निर्मिती झाली ह्या विषयावर मुंबईतून आमचे परब साहेब येणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत। हे सकाळी 8 वाजतापासून तर सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आणि सुरुवातीला आमचा ध्वजारोहण होईल। गड मंदिरावर दर्शन कार्यकर्त्यांचे होऊन नेत्याचे दर्शन करून येतील आणि त्यानंतर मग आम्ही नोंदणी करून 9 वाजता आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात करू। पहिल्या सत्रामध्ये जे आमचे वक्ते नाव सांगितले त्यांचे प्रबोधन होईल, दुसऱ्या सत्रामध्ये खुली चर्चा होईल, कार्यकर्त्याकडून आक्षेप आणि काय पक्षासाठी चांगलं केलं पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर मग शेवटी अध्यक्ष भाषण आमचे आमदार आमचे पूर्व विदर्भाचे संपर्क नेते भास्कर जाधव साहेब मार्गदर्शन करतील। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मिंदे सरकार आहे, महाराष्ट्राची मिंदे सरकार आहे, फडणवीस यांची सरकार आहे, त्यांनी चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र खूप मागे आलेला आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, गरिबी वाढलेली आहे, युवांच्या हाताला काम नाही आहे, शिक्षणाचा स्तर घसरलेला आहे, पेपर फुटी होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, धनगराचे मुद्दे आहेत, मराठ्यांचे मुद्दे आहेत। फक्त या आंदोलनकरांना त्याच्या तोंडावर पानं पुसण्याचा काम आणि जय जयकार करण्याचा काम आहे, खाली धरतीवर त्यांचं काम सुरू नाही आहे। ह्या सर्व मुद्द्यावर उजाळा करण्यासाठी आजचा तो 23 तारखेचा आम्ही जो शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्या शिबिरमधून जे प्रशिक्षित होऊन पदाधिकारी जातील ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या विधानसभेमध्ये आणि आपल्या आपल्या गावातून जाऊन ह्या भ्रष्ट सरकारची कूटनीती जे खोटं बोला रेटून बोला ह्याच्या जे ब्रीदवाक्य आहे ते आमचे पदाधिकारी गावागावात जाऊन सांगतील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त खासदार कसे जिंकून येतील या हा उद्देश शिबिराचा आहे। शिबिराची तयारी जी आहे आम्ही पूर्ण ताकद निशा पूर्ण ताकदीने आम्ही शिवसेना लागली आहे कामाला जिंकण्यासाठी। शोधण्याची गरज नाही आहे, शिवसेनेमध्ये खूप लाईन लागून लागलेली आहे आणि त्यापैकी एक तुमच्या समोर आहे तिकीट धारती, दुसरा मागे आहे आणि दुसरा मागे आहे। आपल्या पक्षाचे लोक लाईन धरून बसल्यात की बा आम्ही उद्धव ठाकरेची पक्षाची तिकीट भेटली पाहिजे म्हणून, आणि ज्याला पक्ष तिकीट देईल त्याच्या ताकदीचे आप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उभे राहतील आणि त्याला जिंकून आणतील। जी पारंपरिक सीट आहे 20 वर्षापासून आम्ही जिंकतो, त्यामुळे ती सीट मला असं वाटतं की ती शिवसेना पक्षाला दिलेली। नागपूर
भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर 5 जिल्ह्याचे लोक राहतील आणि किमान 1500 लोक ह्या शिबिराला उपस्थित राहतील।